हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज संडे आहे आणि सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे, त्याच्यानंतर स्वयंपाक झाले आणि जवळपास सगळी कामं आवरलेली आहेत. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत एका नवीन ठिकाणी आणि हे सगळे माकड वगैरे काय करतात ते आणि या माकडा बघा कशा हसतात. पर्या आहेत, पर्या क्यूट क्यूट पर्या. आणि त्याच्यानंतर मग बहिणींनी इडली चटणीचा नाश्ता बनवला होता. सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि मी सोडून सगळ्यांनी केला, कारण माझा होता उपवास. आणि त्याच्यानंतर मग इथं ना दोघीजणी मिळून स्वयंपाक बनवत आहेत, कारण नाश्ता करून लगेच स्वयंपाक बनवायला घेतला होता, कारण जायचं होतं बाहेर. तिकडे प्रतिशेडी म्हणून आहे शिरगावला, तर तिकडे जाणार आहोत आम्ही आज आणि तुम्हाला पण तिथे घेऊन जाणार आहोत. तर आता निघालेलो आहे आम्ही सगळं जेवण वगैरे आवरून, सगळे कामं वगैरे आवरून, आणि त्याच्यानंतर मग आम्ही पोचलेलो आहे इथे. तर हे तर इथे ना मोठ्या भावाने जे आहे ते या बिल्डिंगमध्ये ना फ्लॅट घेतलेला आहे नवीन. तर विठ्ठल हाईट्स म्हणून बिल्डिंगचं नाव आहे आणि जवळपास 17 मजली ही बिल्डिंग आहे. तर हिंजवडी साईडला आहे हे आणि इथं फ्लॅट घेतलेला आहे. तर ते बघण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. तर फ्लॅट जो आहे तो अंडर बुकिंग, अंडर कन्स्ट्रक्शन बुकिंग केलेला होता, त्याच्यामुळे इथं ना याचं अजून काम चालू आहे. बरंचसं म्हणजे झालेलं आहे जवळपास सगळं काम, फरशी स्टाईल वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त सध्या पी ओ पीचं वरती थोडंसं काम राहिलेलं आहे आणि दरवाजे खिडक्या ग्रिल्स वगैरे बसवायचं काही काम राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीचं आहे हे. दोन बेडरूम आहेत, दोन बाथरूम आहेत, किचन आणि हॉल, गॅलरी आहे हॉलला आणि बेडरूमला सुद्धा गॅलरी आहे. तर अशा पद्धतीचं आहे हे. तर हे अशा पद्धतीचा किचन होता आहे, टू डबल साईडेड, म्हणजे अपोजिट साईडला किचन होता इकडे पण आणि इकडे पण अशा पद्धतीचा. आणि हा जो आहे तो हॉल आहे. इकडे गॅलरी आहे. अशा पद्धतीचा आहे हॉल आणि हॉलमधून लगेच इकडे डाव्या बाजूला किचन आहे, नंतर उजव्या बाजूला पहिलं बेडरूम, त्याच्यानंतर दुसरं बेडरूम आणि या किचनच्या पुढच्या ऑपोजिट साईडला दोन बाथरूम आहेत. तर इथे हा जो आहे तो सॅम्पल फ्लॅट आहे. तर आपण सगळा फ्लॅट रेडी झाल्यानंतर आपला अशा पद्धतीचा फ्लॅट तयार होणार आहे. तर ते सॅम्पल फ्लॅट म्हणून तर ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. परत अशा पद्धतीचं आहे सगळं, छान त्यांनी फर्निचर वगैरे करून ठेवलेलं आहे. व्हिडिओ काढतो. नाही असे मिळतात ना.
आणि मग ते बघून वगैरे सगळं झाल्यानंतर मग आम्ही निघालेलो आहे आणि इथे पोहोचलेलो आहे प्रतिशिर्डीला. तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान असं हे मंदिर आहे प्रतिशिर्डीचं. आतमध्ये खूप छान आहे सगळं मंदिर, खूप छान बनवलेलं आहे. अगदी निसर्गरम्य असं आहे, खूप सारे छान छान झाडे आहेत आणि मंदिर आतूनसुद्धा खूप छान असं मंदिर आहे. तर बघू शकता तुम्ही आतमध्ये एकदम स्वच्छ आणि झाडी, मेन म्हणजे झाडी खूप छान आहे तिथे. आणि त्याच्यानंतर इथे जे आहे ते रोज मोफत महाप्रसादसुद्धा असतं, म्हणजे जेवणसुद्धा असतं. तर आता इथे नाही बघू शकता तुम्ही, खूप छान असं हे मंदिर आहे बाहेरून. आतमध्ये गेल्यानंतर जास्त शूट करून देत नव्हते, पण तरीसुद्धा मी अगदी थोडंसं घेतलेलं आहे. तेवढ्यात मला ते तिथले जे सिक्युरिटी वगैरे असतात ते ओरडलेच होते. तिथून असा एंट्रान्स आहे आणि बघू शकता खूप छान असं मंदिर आहे आतून. अशा पद्धतीचं मस्त असं अगदी प्रसन्न शांत, जास्त गर्दी वगैरे नव्हती या इथे. अगदी आमचं 5 मिनिटातच दर्शन झालं होतं. समोर जे आहे ते साईबाबांची मूर्ती आहे, खूप लांबून असल्यामुळं ती दिसत नाही आहे क्लिअरली अशी, पण मी गपचूप शूट केलं होतं, मला शूट पण जास्त असं करता येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग इथे जे ते गुलाबी शर्टमध्ये आहेत तर ते मंदिरमध्ये बहिणींचे भाऊ होते आणि त्यांनी मग आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी असं आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केलं. नवरी आली मंदिरला आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही इकडे थोडंसं असं खूप छान असं झाडे वगैरे आहेत फोटो काढण्यासाठी, खूप चांगली जागा आहे इथे. त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढले. आणि हे जे आहे इकडच्या साईडला तर ते भोजनालय आहे, इकडे जेवण वगैरे असतं. तर आम्ही 5 टायमिंगला गेलो होतो त्यामुळे आम्ही काही जेवण वगैरे केलेलं नव्हतं. त्याच्यानंतर अशा पद्धतीने थोडेसे रील्स वगैरे काढले, फोटो काढले आणि मग आलो. तर अशा पद्धतीचा होता आमचा आजचा संडे स्पेशल दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला एक लाईक करा. नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय. तर आता आमचा हा परतीचा प्रवास चालू झालेला आहे.